रोटरी क्लब ऑफ ठाणे प्रीमियम या रोटरी क्लब ने नुकतच बदलापूर शहरातील सहवास वृद्धाश्रमाला भेट दिली होती। यावेळी विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे माजी रोटेरियन जिल्हा प्रांतपाल आशिष गांगुली, विशेष अतिथी रोटेरियन मिलिंद बल्लाळ यांच्या हस्ते फलकाचे अनावरण करण्यात आले। तसेच पर्यावरणाच्या दृष्टिकोनाने प्रदूषण मुक्त पर्यावरणासाठी या वृद्धाश्रमाच्या परिसरात तब्बल 200 अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली। त्यासोबतच या वृद्धाश्रमातील वृद्धांचं आरोग्य चांगलं राहावं, त्यांना व्यायाम करता यावा यासाठी रोटरी क्लब ऑफ ठाणे प्रीमियम यांच्या माध्यमातून अनेक व्यायामाची साधनही सहवास वृद्धाश्रमात देण्यात आली व त्याचे अनावरणही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले। सहवास आश्रमातील वृद्धांसाठी यावेळी वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं होतं। यावेळी स्मिता यांनी गणपतीची प्रार्थना तर सुमित्रा अय्यर यांनीही वेगवेगळी गीतं सादर केली। त्यानंतर भजन, भावगीते, भक्तिगीते सादर करण्यात आली। यातच सिद्धी साळुंकी, जया भट्टाचार्य, रोटेरियन दुर्गेश बक्षी, पल्लवी रोटेरियन नमिता यांनीही गाणी व नृत्य सादर केले। यापुढेही संपूर्ण वर्षभरात ज्येष्ठ नागरिकांच्या सहवास आश्रमात अनेक वैद्यकीय आणि आवश्यक उपक्रम राबवण्याचे या संस्थेने ठरवलंय। हा संपूर्ण कार्यक्रम रोटरी क्लब ऑफ ठाणे प्रीमियमचे अध्यक्ष राम भटनागर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलाय। तसेच डॉक्टर कीर्ती वाडेकर यांनीही विशेष प्रयत्न केले असून पूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हरीश गोयल, हेमंत जगताप, दुर्गेश बक्षी, पल्लवी सुळे, सतीश जोशी, हर्षल जयवंत, दिलीप सिंग, कीर्ती भटनागर, सुधीर सावंत, सतीश कोचरेकर, अन्नपूर्णा कोचरेकर, योजना जगताप, सोनल श्रुगल वर्दे, नमिता वर्दे, सोनाली बेंद्रे, सपन अग्रवाल, माथुर जया भट्टाचार्य, चंदन पाटील, मेहेंदळे व व्यवस्थापक गोखते यांनी विशेष मेहनत घेतली। यावेळी आपले बदलापूरच्या प्रतिनिधी श्रद्धा ठुमरे यांनी रोटरी क्लब ऑफ ठाणे प्रीमियमचे अध्यक्ष राम भटनागर व सचिव डॉक्टर कीर्ती वाडेकर यांच्याशी विशेष संवाद साधलाय। रोटरी क्लब ऑफ ठाणे प्रीमियम यांच्या माध्यमातून बदलापूर शहरातील सहवास वृद्धाश्रमाला भेट देण्यात आलेली आहे आणि या वृद्धाश्रमामध्ये आपण पाहतोय अनेक या ठिकाणी व्यायामाचे जे काही साहित्य आहेत ते या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। एवढंच नाही तर वृक्षारोपण सुद्धा करण्यात आलेलं आहे। इतर बरेच कार्यक्रम मनोरंजनाचे सुद्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत आणि आपल्यासोबत अध्यक्ष राम भटनागर सर असतील आणि काही टीम असेल आपल्यासोबत, आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत आजच्या या उपक्रमासंदर्भात। आजच नाही, या पुढे अनेक उपक्रम खरं तर आता या रोटरीच्या माध्यमातून पार पडणार आहेत। आपल्यासोबत अध्यक्ष असतील, त्यांच्या प्रतिक्रिया घेऊयात। सर, काय अधिक माहिती देत आहे आजच्या उपक्रमासंदर्भात? नमस्कार। आज हम सहवास सीनियर केअर होम में अपना एक रोटरी क्लब ऑफ ठाणे प्रीमियम का प्रोजेक्ट बासल आशीष का लॉन्च कर रहे हैं। ये जो लॉन्च बासल आशीष, हमारा ये ध्येय है कि हम आगे आने वाले कई वर्षों में जो हमारे सीनियर सिटीजन हैं जिन्होंने हमें इतने सालों में इतना हमारे लिए काम किया है, उनके लिए हम कुछ कर पाए। तो हमारा पहला प्रोग्राम है कि ओल्ड यहाँ पर सीनियर सिटीजन के लिए हम ओपन जिम का एरिया का उद्घाटन किया है। इसके अलावा हम यहाँ पर करीब करीब 250 वृक्षारोपण करेंगे, एक एनवायरनमेंट क्रिएट करेंगे जिसमें कि हमारे सीनियर सिटीजन आके गार्डन एरिया में बैठ सके, यहाँ का एक ब्यूटीफुल जो एनवायरनमेंट उसको इन्जॉय कर सके। और आगे आने वाले कई वर्षों में हम यहाँ जैसी जैसी लोग यहाँ के लोगों की ज़रूरत होगी उसमें हम कार्यक्रम करेंगे। हमारा इस साल प्रोग्राम है कि हम 4 से 6 बार यहाँ पर आएँ, समय व्यतीत करें इन सीनियर सिटीजन के साथ, उनको जिससे खुशी प्रदान हो। अर्थात या वृद्धांसोबत काही वेळ या ठिकाणी रोटेरियन सगळ्यांनीच घालवलेला आहे आणि बरेच उपक्रम आजच्या दिवसात पूर्ण दिवसात पार पडणार आहेत। डॉक्टर सुद्धा आपल्यासोबत असतील, त्यांच्या थोडक्यात प्रतिक्रिया घेऊयात। काय अधिक माहिती देत आहे आजच्या उपक्रमासंदर्भात? नमस्कार, मी डॉक्टर कीर्ती वाडेकर, रोटरी क्लब ऑफ ठाणे प्रीमियमची सेक्रेटरी आहे मी या वर्षाची। रोटरीचा या वर्षीचा एक अतिशय महत्त्वपूर्ण थ्रस्ट एरिया आहे सीनियर सिटीजन केअर अँड वेलफेअर। सो त्या संदर्भामध्ये आम्ही ह्या सहवास वृद्धाश्रमाशी कोलॅबरेट केलेलं आहे आणि संपूर्ण वर्षभर जसं रामसरांनी म्हटलं तसे आम्ही इथे कार्यक्रम करणार आहोत। शाळांमधली मुलंसुद्धा, आमचे जे इंटरॅक्ट क्लब असतात त्यांची मुलंसुद्धा वर्षभरामध्ये एकदा दोनदा इथे येऊन जातील आणि त्याच्याप्रमाणे ती मे बी जागेची साफसफाई करणं, सिनियर सिटीजनसोबत थोडासा वेळ व्यतीत करणं, त्यांच्याकरता काहीतरी मनोरंजनाचे कार्यक्रम करणं, ह्या सगळ्या गोष्टी ते इथे करण्यात येतील। आणि हेच वर्ष असं नाही तर पुढील 2-4 वर्षासाठी सुद्धा लॉंग टर्म प्लॅनिंगच्या दृष्टीने आम्ही ॲक्टिव्हिटीज प्लॅन केल्या आहेत।
अर्थात म्हणजे यापुढे सुद्धा बरेच कार्यक्रम जे आहेत ते बदलापुरातील सहवास वृद्धाश्रमात पार पडणार आहे. वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात केलं गेलेलं आहे आणि बदलापूर शहर म्हणजे आपण पाहतो हिरवळीकडे खूप जास्त वळताना, आणि आता याला कुठेतरी हातभार ठाण्यामधून सुद्धा लागणार आहे असं मी म्हणेन, कारण की 250 वृक्षारोपण खरं तर आता केली जाणार आहेत आणि सहवास वृद्धाश्रम हा जो काही परिसर आहे वृद्धाश्रमाचा, याच परिसरात हे जे वृक्षारोपण आहे आणि इतर जे काही उपक्रम आहेत ते सहवास वृद्धाश्रमात पार पडताना आपल्याला पाहायला मिळतात. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळे सह श्रद्धा ठोंबरे, आपली बदलापूर. पटेल सार मार्ट म्हणजे ग्राहकांच्या पसंतीस असलेले सर्वात स्वस्त आणि ग्राहकांची बचत करणारे सुपर मार्केट. पटेल सार मार्ट घेऊन आला आहे श्री गणेश फेस्टिवल ऑफर. खरेदी करा सन प्युअर हार्ट सनफ्लॉवर ऑइल 1 लिटर, स्पेशल प्राइस आहे फक्त 99 रुपये. सन प्युअर हार्ट सनफ्लॉवर ऑइल 15 लिटर, स्पेशल प्राइस आहे फक्त 1535 रुपये. पटेल फ्रेश कॉम्बी पॅक आणि स्पेशल प्राइस आहे फक्त 925 रुपये. याशिवाय गणपती बाप्पासाठी लागणारे प्रसाद, ब्रँडेड मोदक पीठ, वेगवेगळ्या ब्रँडचे गुलाब जामून व रसगुल्ला, छेडा नमकीन फरसान यासारख्या 300+ ब्रँडेड प्रोडक्ट्सवर बाय वन गेट वन फ्री ऑफर. गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी लागणाऱ्या सजावट मखर वस्तू फक्त 89 रुपयांपासून सुरू. मग वाट कसली पाहताय, भेट द्या नजीकच्या पटेल सार मार्टला आणि मिळवा ऑफर्सच ऑफर्स. आमची खास वैशिष्ट्ये फ्री होम डिलिव्हरी आणि पटेल सार मार्ट मोबाईल ॲप आजच डाउनलोड करा.